ओबीसी असं म्हणतोय की माझ्या आरक्षणाच्या ताटामध्ये मराठा नको, आणि जरांगे पाटील असं म्हणतोय की ओबीसीच्या ताट्यातूनच मराठाला आरक्षण. विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसीच्या राजकारणा ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे लक्षात घ्या. हा नवनीतचा जो ग्रॅज्युएट आहे गावामध्ये शानपणा शिकवायला आला तर त्याच्या गाडीवरती लात मारून हाकलून द्या, तरच त्याला विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला असं दिसतंय की पुन्हा घटनेतल्या आरक्षणावरती हल्ला झाला अशी परिस्थिती. तो हल्ला सुप्रीम कोर्टातून, कोर्टाच्या निर्णयातून. आणि या कोर्टाच्या निर्णयाला माझ्या अगोदरच्या वक्त्याने पाठिंबा कोणी दिला? भारतीय जनता पक्ष देणार याच्याबद्दल दुमत नाही. त्यांचं आरक्षण विरोधी धोरणच. पण ज्याला ह्या महाभागाने यांना असणारे ह्या महाभागाने मतदान द्यायला सांगितलं, काँग्रेसला मतदान द्यायला सांगितलं, एनसीपीला मतदान द्यायला सांगितलं, उद्धव ठाकरे सेनेला मतदान द्यायला सांगितलं, त्यांनीच भूमिका घेतली की सुप्रीम कोर्टाने दिलेलं आरक्षण आम्ही लागू करू आणि ते आम्हाला असणारं मान्यता आहे. ते आम्ही लागू करू आणि ते आम्हाला मान्यता आहे. आरक्षण हे आपल्याला फक्त फ्रीशिप दिसतं, स्कॉलरशिप दिसते, समाज कल्याण खात्यामार्फत काहीतरी वाटप होतं, सरकारी नोकरी लागतात, इथपर्यंतच आपण असणारं आरक्षण बघतो. त्याच्या पुढेच आरक्षण आपण पुढच्या आरक्षणाकडे किंवा आरक्षणाची व्याप्ती काही आहे ती आपण असणार त्या ठिकाणी बघत. दुर्दैवाने या तिन्ही पक्षाला मतदान द्या म्हणून सांगणारे आंबेडकरवादी आहेत, चौवादी आहेत, फुलेवादी आहेत असं आपल्याला सांगत होते. दुसरं तिसरं कोणीच नव्हतं, अकोल्यातले अधिकारी सुद्धा होते. फार विद्वान आहेत अशी परिस्थिती नाहीये. ते विद्वान असते तर कदाचित त्यांच्या लक्षात आलं असतं की ते जे आता अधिकारी झालेत ते या आरक्षणामुळे अधिकारी झालेत. ते अधिकारी झाले आरक्षणामुळे अधिकारी झाले. या आरक्षणातून दोन व्यवस्था निर्माण झाल्या, एक जनरल व्यवस्था निर्माण झाली आणि एक आरक्षणकर्त्यांची व्यवस्था निर्माण झाली. ही जी आरक्षणाची व्यवस्था संपवायला निघालेली आहे किंवा संपायला काही जणांनी भाग पाडलेला आहे. विद्वान असते तर त्यांच्या लक्षात आलं असतं की आपण याच शिडीने पुढे गेलेलो आहे, या आरक्षणाच्याच शिडीने आपण असणारा पुढे गेलेलो आहे. आणि या पक्षाला पाठिंबा देणं, मतदान द्यायला सांगणं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीची शिडीच कापून टाकणं अशी असणारी परिस्थिती. दुर्दैवाने
हे डिग्री होल्डर झाले. पण हे डिग्री होल्डर कसे झाले? तर नवनीत गाईड वाचून त्या ठिकाणी झाले. नवनीतचं गाईड त्यांनी वाचलं, प्रश्नाची उत्तरं वाचली. आणि प्रश्नाची उत्तरं वाचून, प्रश्नपत्रिकेवरती उत्तरं दिली, डिग्री मिळाली. डिग्री मिळाल्यामुळे नोकरीला अप्लाय करावं लागलं. आरक्षणाची व्यवस्था होती म्हणून पुढे आले आणि नोकऱ्या लागल्या. तशी परिस्थिती. बे त्यांच्या हेही लक्षात आलं नाही, त्यांच्या हेही लक्षात आलं नाही की ज्या शिडीने आपण पुढे गेलो ज्या शिडीने आपण असताना पुढे गेलो तीच शिडी आपण पुढच्या पिढीला ठेवत नाही आहोत. त्यांचे पुढच्या पिढीचे पाय आपणच कापतो अशी असणारी परिस्थिती. म्हणजे ज्यांना ही अक्कल नाही, आणि याच नवनीतच्या गाईडमधून डिग्र्या घेऊन बाहेर पडलेल्यांबद्दल बाबासाहेब म्हणाले होते की यांनी मला फसवलेला. बाबासाहेब म्हणाले की यांनी मला फसवलेला आहे. आता हे तुम्हा आम्हाला नाही फसवत आहेत. ही तर आरक्षण मिळतंय कोणाला? एससीला मिळतंय, एसटीला मिळतंय आणि ओबीसीला मिळतंय. मराठा समाजाला आरक्षण मिळतंय का? मराठा समाजाला आरक्षण मिळतंय का? नाही. तर त्याचा संबंध नाही. त्याचा संबंध नाही. हा असणारा प्रश्न आरक्षणाचा आता असणारा एससी एसटी आणि ओबीसी पुरता या विधानसभेमध्ये हा कळीचा मुद्दा. हे लक्ष आरक्षण हा कळीचा मुद्दा. आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. आणि हे इलेक्शन पूर्णपणे या आरक्षणावरच्या अवतीभोवती फिरणार आहे हे आपण लक्षात. ओबीसी असं म्हणतोय की माझ्या आरक्षणाच्या ताटामध्ये मराठा नको. आणि जरांगे पाटील असं म्हणतोय की ओबीसीच्या ताट्यातूनच मराठाला आरक्षण. हा संघर्ष आहे, हा राजकीय संघर्ष. उद्या मताचा संघर्ष आहे आणि या मताच्या संघर्षामध्ये ज्याला मिळाले आणि ज्याला मिळालं नाही अशी असणारी परिस्थिती. ज्याला मिळालेला आहे त्यांची आता मूठ बांधणं हे गरजेचं आहे. ज्यांना मिळालेलं आहे त्यांची मूठ बांधणं असणं गरजेचं आहे. एससी एसटी ओबीसीने आरक्षण चाललंय ते वाचवणं हा मुद्दा त्यांनी असणारा केला पाहिजे आणि एकमेकाला मतदान देऊन उद्याच्या सत्तेमध्ये गेलं पाहिजे. चार दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा पुन्हा एक निर्णय आला की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्या. पण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेत असताना ओबीसीला आरक्षण देऊ नका. विधानसभेच्या निवडणुका संपल्या की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील आणि त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आरक्षण नाही अशी असताना परिस्थिती. इथे
जसं सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं स्थानिक स्वराज्याचं निवडणुका काढल्यात, ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की विधानसभेनंतर शिक्षणातल्या आणि नोकरीतल्या सुद्धा आरक्षण जाणार आहे लक्षात. शरद पवारांनी असं म्हटलंय की 200 आमदार आम्ही निवडून आणू. मागच्या लोकसभेमध्ये एकही ओबीसी खासदार निवडून आला नाही अशी परिस्थिती आहे. उमेदवारीच दिली नाही तर निवडून कुठं येणार? उमेदवारी दिली असती तर एखादा निवडून आला. उद्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा तेच होणार. उमेदवारीच द्यायची नाही. विधानसभेमधला ओबीसींचा आवाज दाबायचा अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून ओबीसीनी सावध राहणं हा त्याच्यातला महत्वाचा. हा खेळ लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या बाजूने आहे. नव्हे तर आज ओबीसींचा लढा हा वंचित बहुजन आघाडी आज लढते हे असणार लक्षात. शंभर खासदार आपलं 100 आमदार आणायचे याचा असणार उमेदवारी द्यायची. वंचित बहुजन आघाडी ओबीसीचे उमेदवार मॅक्सिमम उभे करेल हे असणार लक्षात घ्या. विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसीच्या राजकारणा ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे लक्षात घ्या. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आरक्षण विधानसभेच्या माध्यमातून आरक्षण आपल्याला वाचवायचं हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपलं मत हे एसटीच्या उमेदवाराला जाईल, एसटीच्या उमेदवाराला जाईल आणि ओबीसीच्या उमेदवाराला जाईल. इतर कोणाला जाणार नाही याची खूणगाठ एससी एसटी आणि ओबीसीने घेतली. तरच उद्याच्या विधानसभेमध्ये 550 आमदार पाठवता येतील आणि ते 550 आमदार हा ठराव येण्यापासून थांबवतील हे लक्षात घ्या. थांबवतील अशी असणारी परिस्थिती तीच एससीची परिस्थिती आहे. तीच एससी आणि एसटीची परिस्थिती आहे. क्रिमिलेअर आणले, वर्गीकरण आणले. आज काँग्रेस त्याचं समर्थन करते, बीजेपी त्याचं समर्थन करते, एनसीपी त्याचं समर्थन करते, शिवसेना त्याचं असणार समर्थन करते. तुम्हाला वाचवणार कोण? तुमच्या बाजूने कोण आहे? ज्यांना लोकसभेमध्ये मत दिलं ते तुमच्या बाजूने आहेत. हे जे नवनीतच्या गाईडनी डिग्र्या घेऊन फिरतात आहेत या बेअकलांपासून पहिल्यांदा सावध व्हा. या बेअकलांपासून सावध राहा. नाही ते एवढ्या मेहनतीने महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मिळवलेले अधिकार जे आहेत ते गमावल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. हे बिंडोक आणि बिंगनाक्कल डिग्र्या घेऊन फिरणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यापासून वाचा एवढंच फक्त माझं सांगणं आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती ठेवायला आपण शिकलं पाहिजे. आपलं डोकं आपल्या खांद्यावरती ठेवलं नाही आणि दुसऱ्याच्या खांद्यावरती ठेवलं तर तो मा सुनी फिरवतोय की आज जशी त्यांनी फिरवली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही लागू करू त्यांनी त्यांनी सुरी फिरवायला सुरुवात केली. त्या दिवशी लागू होईल त्या दिवशी तुमचं मुंडकं आणि तुमचं धड हे दोन वेगवेगळे भाग झालेले असतील.
तेव्हा तुमचं मुंडक आणि तुमचं धड हे वेगळं झालेलं असेल। हे वेगळं झालेलं असेल आणि ज्या दिवशी ते वेगळं होईल त्या दिवसापासून बाबासाहेबांनी जसं म्हटलं की क्रांती मी चालू केली, त्या क्रांतीचा पराजय झालेला असेल आणि प्रतिक्रांतीचा विजय झालेला असेल। तुमच्याच आयुष्यामध्ये तुमची क्रांती, सुरुवात केलेली क्रांती ही हरलेली बघायची आहे का? हा, तुम्हाला हरलेली बघायची आहे का? आणि ती हरलेली बघायची नसेल ते हा नवनीतचा जो ग्रॅज्युएट आहे गावामध्ये शानपणा शिकवायला आला तर त्याच्या गाडीवरती लात मारून हाकलून द्या, तरच त्याला असताना तुम्ही वाचाल। अक्कल तर बिनकुल नाही, समज तर बिनकुल नाही। जिथे स्वतःच्या पुराण पुरीशी असताना इमानदार राहू शकत नाही, का हा सुद्धा विद्वान होता म्हणून सरकारी नोकर झाला नाही, तर आरक्षण व्यवस्था होती म्हणून तो नोकऱ्यांमध्ये लागला। आज तोच मार्ग तोडायला निघालेला आहे, आज तोच मार्ग बदनाम करायला निघालेला आहे, तर त्याच्यापासून सावध राहा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी करतो। या शेतकऱ्यांच्या वर्गामध्ये सुद्धा दोन वर्ग आहे, एक जातीला मतदान देणारा असणारा वर्ग आहे म्हणजे उमेदवार ज्या जातीचा त्यालाच मतदान देणारा वर्ग आहे आणि हाही शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे। तो जातीसाठी माती खातो आणि म्हणून उद्ध्वस्त होतोय अशी असणारी परिस्थिती। तो जातीसाठी माती खातोय आणि म्हणून उद्ध्वस्त होतोय। आज सोयाबीनचा भाव काय, बाजारात भाव काय, किती किती? या गाढवांना आपल्याला सांगावं लागेल तू जातीसाठी माती खाऊ नको, तुला लुटणारा तुझ्याच जातीचा आमदार आहे आणि खासदार आहे। पण याच अकोला जिल्ह्यातले एक महाविद्वान आमदार आहेत, काय नाव त्यांचं? महाविद्वान आमदार विहिरींचा प्रश्न विधानसभेमध्ये उचलला होता, माहिती आहे का कोण आहे? अरे अकोल्याचेच आहे ते, बाहेरचे नाही कुठले, कोण ते काय नाव आलं बाहेर? विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला की आपण विधीला फार जास्ती पैसे देतोय, शासनाने म्हटलं असं आहे का? ठीक आहे, 1.5 लाखाचे अर्धे करून मोकळे जा। मी इथल्या शेतकऱ्यांना विचारतो, सरकार द्यायला तयार होत आणि सरकार देतही होत, नाही असं नाही, नाही असं नाही, पण आपण जास्ती पैसे देतोय, विहिरीचं अनुदान आपण जास्ती देतोय हे मांडलं कोणी? तर भारतीय जनता पक्षाचे असणारे रणधीर सावरकरांनी। मी शेतकऱ्यांना विचारतो, तुमचं नुकसान केलं कोणी? भाजपने आणि असणारा रणधीर सावरकर यांनी। आणि पुन्हा माझ्या जातीचा आहे म्हणून मी त्याला मतदान देणार आणि माझं नुकसान करून घेणार असं जर धोरण असेल तर तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही, हे लक्षात। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा।